शरद पवार यांची 2019 मधील साताऱ्यातील पावसाची सभा आठवते? होय, याच सभेचा मोठा परिणाम तेव्हा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर झाला होता. या सभेचा सर्वाधिक फटका त्यावेळेस उदयनराजे यांना बसला. साताऱ्याच्या जनतेने त्यांचा 60,000 मतांच्या फरकाने दणदणीत पराभव केला. या सभेच्या 6 महिने अगोदरच याच जनतेने त्यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदार केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भाजपमध्ये येण्याचा आग्रह केला आणि उदयनराजे यांनी या आग्रहाला बळी पडत खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपचं कमळ हाती घेतलं. त्यामुळे राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. त्यात शरद पवार यांचे वर्गमित्र आणि माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंना धूळ चारली. आता हे सगळं सांगण्याचं कारण एकच, ते म्हणजे हा पराभव उदयनराजे यांना अजूनही डसतोय. त्यांना या पराभवाची आता परतफेड करण्याची इच्छा आहे. या पराभवानंतर भाजपनं त्यांना राज्यसभेवर खासदार केलं, पण जनतेतून पुन्हा निवडून जाण्याची त्यांची तयारी आहे आणि त्यांच्या या इच्छेमध्ये नवीन राजकीय सोयरीक आता आडवी आली आहे. भाजपनं अजित पवार यांच्याशी युती केल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघ कुणाकडे जाणार याचा घोळ आहे. महायुतीच्या जागावाटपात अजित पवार यांनी लोकसभेच्या 4 जागा या आधीच मागून घेतल्यात, त्या म्हणजे रायगड, बारामती, शिरूर आणि सातारा. या जागांवर राष्ट्रवादीचे सध्याचे खासदार आहेत, त्यामुळे या जागा आम्हालाच मिळाव्यात अशी अजित पवारांची ठामपणे मागणी आहे. दुसरीकडे शरद पवार यांचाही पक्ष या जागा लढवणार आहे. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उभं राहावं असा आग्रह पवारांनी धरलाय. मात्र वयोमान झाल्यामुळे पाटील हे स्वतः फारसे इच्छुक नाहीयेत आणि त्यांनी आपला मुलगा सारंग पाटील यांना उमेदवारी पक्षाने द्यावी असा सूर लावलाय, पण तो मान्य होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे श्रीनिवास पाटील हे पुन्हा फेटा बांधून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार हे निश्चित आहे. महायुतीतील अजित पवार यांच्या पक्षाकडे सुद्धा फारसा प्रबळ उमेदवार नाहीये. आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचं नाव या संदर्भात घेतलं जाते. त्यांचे वडील लक्ष्मणराव पाटील हे सुद्धा याच मतदारसंघातून खासदार होते, पण नितीन पाटील यांना उमेदवारीसाठी आणि पूर्वतयारीसाठी फार जोर लावलेला दिसत नाहीये. शिवसेनेनं सुद्धा अनपेक्षितरित्या या मतदारसंघावर दावा केलाय. जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साकडं घातले. जाधव यांनी या आधीच्या काही निवडणुकात उदयनराजे यांना चांगलीच टक्कर दिली होती. महायुतीतील हे दोन पक्ष साताऱ्यासाठी आग्रही असताना भाजपमधून उदयनराजे यांनीही आपल्याला निवडणूक लढवण्याची इच्छा आता व्यक्त केली आहे. मात्र त्यांच्या या इच्छेत अगोदर म्हटल्याप्रमाणे जागा वाटपाचा अडथळा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या आठवड्यात साताऱ्यात होते, त्यावेळी ते आवर्जून उदयनराजे यांच्या जलमंदिर या महालात गेले. तिथं त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. उदयनराजे आणि फडणवीस यांच्यातील वेगळी केमिस्ट्री आहे आणि ती यावेळीही दिसून आली. फडणवीस यांनी उदयनराजे यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांचाही आशीर्वाद घेतला. त्यावेळी उदयनराजे हे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं वातावरण निर्माण झालं. फडणवीस यांनीही त्यानंतर सातारा जिल्ह्यातील अनेक विकास कामांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली. महायुतीचे जिल्ह्यातील सगळेच प्रमुख नेते या कार्यक्रमांना उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी फडणवीस हे उदयनराजे यांच्या संभाव्य उमेदवारीबद्दल सूचकपणे बोलतील अशी अनेकांना अपेक्षा होती, पण त्यांनी कोणताच सिग्नल दिला नाही. साताऱ्याची जागा भाजपकडे येणार की नाही यावरही त्यांनी कोणतंच भाष्य केलं नाही. याचा अर्थ अनेकांनी आपापल्या परीने घेतला. साताऱ्याची जागा भाजपला मिळणार नसल्याचं फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या मान्य केल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता ही जागा अजित पवार यांच्याच राष्ट्रवादीकडे राहणार यावर शिक्कामोर्तब झाले. आता या सगळ्या परिस्थितीत उदयनराजे यांच्या लोकसभेवर जाण्याच्या इच्छेचं कसं होणार याचीच उत्सुकता सगळ्यांना लागलीय. महायुतीमध्ये मतदारसंघाची आदलाबदल होणार आहे आणि शिवसेनेकडील काही जागा या भाजपकडे येऊ शकतात, तसंच भाजपकडील एखादी जागा मित्रपक्षाकडे जाऊ शकते. जिथं जागांची आदला बदल होणार नाही तिथं काय, तर अशा ठिकाणी मग आपल्या मित्रपक्षातील सर्वात इच्छुक नेता आयात करण्याचा मार्ग आहेच आहे. आता शिरूरची जागा ही राष्ट्रवादीकडे जाणार आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचे शिवाजीराव अढळराव पाटील हे प्रबळ दावेदार होते. मात्र हा मतदारसंघ शिवसेनेला मिळत नसल्याने ते आता राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. असंच मग साताऱ्यात होणार का, तर होऊ शकतं. त्यामुळे उदयनराजे हे पुन्हा राष्ट्रवादीत येऊन लोकसभेची निवडणूक लढवू शकतात, पण त्यासाठी अगोदर त्यांना भाजपच्या नेत्यांची परवानगी घ्यावी लागेल आणि भाजप नेते त्यासाठी तयार होतीलही, पण यात अडचण ही दुसरीच आहे. अजित पवार आणि उदयनराजे यांच्यात फारसा सुसंवाद नव्हता. अजित पवार हे साताऱ्यांचे पालकमंत्री असताना दोघांचंही बिनसलं होतं, पण राजकारणात शत्रुत्व हे फार काळ टिकत नाही. राजकीय सोयीसाठी नेहमीच नेते हे आपल्या वादांना मुरड घालतात, तसंच आता साताऱ्यातही होऊ शकतं.
म्हणूनच उदयनराजे हे राष्ट्रवादीत जातील ही शक्यता आता आपल्याला फेटाळून लावता येत नाही। तर मंडळी, आता याबद्दलच्या तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।